संदीप विष्णु घरत एंड हड़लग शारे अरुण मापोली। धन्यवाद जय बजरंग शिलाल संघ। प्लीज अपन मैदान बाहर जाए। मैन ऑफ द मैच चा पुरस्कार जो विशाल एक षटक हाताळलं, दोन धावा खर्च केल्या आणि चार विकेट्स घेतल्या। मैन ऑफ द मैच विशाल। जय बजरंग शेलार संघ, संघनायक धनेश प्लीज आपल्या संघाला घेऊन आपण प्लीज बाहेरून चला, कारण की वेळ खूप कमी आपल्याकडे। दरम्यान संदीपजी पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत शेलार व तसेच विद्यमान संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी यांचं आगमन होतं, आपलं हार्दिक स्वागत। व त्याचप्रमाणे कैलास घरत आपण पाहतोय, आम्हाला जो टॉस बॉक्स स्पॉन्सर केला होता हनुमानजी वारगडे भिवंडी तालुका अध्यक्ष भावेश भोईर मनसे, विभाग अध्यक्ष शिवाजी घरत, मनसे शाखा अध्यक्ष शेलार भरत सातवे, कामगार सेना अध्यक्ष, या चारही मान्यवरांचं हार्दिक स्वागत। स्वागतम सुस्वागतम। मॅन ऑफ द मॅच आहे विशाल। विशाल त्वरित यायचंय, सहा चेंडू हाताळले ज्याच्यामध्ये चार विकेट घेतल्या, दोन धावा खर्च केल्या। सन्मान्य दशरथ जी भोईर यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देणार आहोत विशाल याला, आणि 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। संदीप जी घरत त्यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। प्रथमतः मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत ते विशाल याला। दशरथजी भोईर यांच्या हस्ते आपण पाहतोय आणि विकेट हॅट्रिक करता 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय। चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय प्लीज शेलार संघ। हनुमानजी वारगडे यांच्या हस्ते हे पारितोषिक आपण देतोय 1000 रुपयाचा। संदीपजी घरत यांनी पारितोषिक दिलं होतं विशाल करता, धन्यवाद, थँक्यू सो मच। दरम्यान शेलार येथून मंगेश भोईर याने जय बजरंग शेलार संघाचं अंतिम फेरीमध्ये धडक मारल्याबद्दल अभिनंदन केलेलं आहे, आणि या सेमीफायनल सामन्यासाठी पावर शेलार संघाला मंगेश भोईर यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेले आहेत। निश्चितच कोणत्याही प्रकारची हॅट्रिक पाहायला मिळाली, म्हणजे चौकार षटकार आणि विकेट, ही हॅट्रिक जर प्राप्त केली कोणत्या खेळाडूने तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रकाश शेळके यांच्या वतीने। वळूया सामन्याकडे त्वरित, जास्त वेळ न घेता आपण सामन्याकडे आपण वळतोय। मनसे टॉस बॉक्स आपण पाहत आहोत या स्पर्धेकरता ज्यांनी स्पॉन्सर केलेला आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा शेलार यांच्या वतीने टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळाला। हनुमानजी वारगडे यांच्या वतीने आपण पाहतो, भिवंडी तालुका अध्यक्ष भावेशजी भोईर मनसे विभाग प्रमुख, त्याचप्रमाणे शिवाजी घरत मनसे शाखा अध्यक्ष शेलार, भरतजी सातवे कामगार सेना अध्यक्ष यांच्या वतीने आपण पाहिला सुंदरसा टॉस बॉक्स। पंचांना विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची आहे, घर घर की लढाई अडोस पडोस की लढाई इथून मात्र पाहायला मिळेल। ग्रामपंचायत एक पण संघ दोन आपण पाहतोय, शेलार विरुद्ध बोरपाडा। येणार बोरपाडा संघासाठी चेतन खारेक आणि हवेली ग्रुप यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत, तर पॉवर स्पोर्ट्स शेलार संघासाठी शेलार येथून मंगेश भोईर यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। दरम्यान बोरपाडा गावचे जे ग्रामस्थ मंचावरती विराजमान आहेत त्यांना मी विनंती करतोय, आपल्यास बसण्यासाठी आम्ही खुर्च्यांची व्यवस्था ही खालती सुद्धा केलेली आहे खुर्च्यांची, तर विनंती असेल आपण खालती येऊन बसायचं। वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे। पहिला चेंडू जर प्रहार करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, पण निश्चितच एक धाव मिळेल। पंचांचा काय इशारा येईल मात्र पाहावं लागेल। यस लेग बाईचा इथून मात्र एका धावने धावफलक मात्र पुढे सरकेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती एक या आकड्यावर। दरम्यान शिवाजी भोईर यांच्या वतीने, शिवाजी घरत यांच्या वतीने मनसे शाखाध्यक्ष शेलार यांच्या वतीने विकेट हॅट्रिक करता 1000 रुपयाचं पारितोषिक आहे शेलार संघाच्या खेळाडूंकरता विकेट हॅट्रिक घेतली। तर मोहन कुंदेकर यांच्या वतीने सुद्धा सर्व हॅट्रिकसाठी 500 रुपये। यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडूला हुक केलाय,
एका धावे करता चेंडू ट्रॅव्हल होतो डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये षटकार आणि चौकाराच्या हॅट्रिक करीता आपण पाहतोय. मोहनजी कुंदेकर यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. आमच्या समवेत कुठल्या प्रकारची हॅट्रिक जर घेतली तर रॉकी शेळके यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक मिळूया. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय तो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल एकापेक्षा अधिक मात्र काही नाही. खऱ्या अर्थानं धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. अडोस पडोस की लढाई आपण पाहतोय घर घर की लढाई इथून मात्र पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं चांगली फलंदाजी इथून मात्र पाहायला मिळते. तर बोरपाडा संघाला एक सुवर्ण संधी आहे. बोरपाडा संघाने हा सामना जिंकून अंतिम फेरीमध्ये धडक मारली आणि अंतिम सामना जिंकला तर त्यांच्यासाठी बंटी धाब्यावर मेजवानी असणार आहे. नितीन दुर्वे आणि कुंदन खारिक यांच्याकडून ही ऑफर येणार बोरपाडा संघाकडून संघासाठी जाहीर झालेली आहे. बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. गोलंदाजी करता गोलंदाज तयार राईट आर्म वरती विकेटचा मारा इथून मात्र पाहायला मिळणार आहे तो भावेश इथून मात्र पाहायला मिळेल. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 3 धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 3 या आकड्यावरती फलंदाज सामना करतोय तो प्रतीक जोरदार प्रहार केलाय हुक केलाय चेंडूला क्षेत्ररक्षक सज्ज आहे झेल घेण्याकरता प्रतीकचा अप्रतिम झेल आणि फलंदाज होईल फेल. संतोषजी शेळके आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. ज्यांच्या वतीने या स्पर्धेकरता आपण पाहिला रोख रकमेचं पारितोषिक स्पॉन्सर केलेलं आहे. तर निश्चितच विनंती आहे जे मान्यवर जे स्टेजवरती बसलेले आहेत त्या सर्व युवकांना मी विनंती करतोय. वरिष्ठ मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांच्याकरता आपण खुर्च्या या उपलब्ध करून द्यायच्या आहेत. बोरपाडा गावचे जे युवक मंचावरती विराजमान आहेत त्यांना पुढचा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आणि सांगून जातोय आवाज देऊन जातोय गुड इव्हिनिंग. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते भावेशाची डिच्चून मारा तिखट मारा इथून मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी करता इथून मात्र जर पाहिला तर निश्चितच ज्या बदलाने त्याचा वापर करतोय गोलंदाज भावेश अचूक आणि नियंत्रित मारा इथून मात्र पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. पंचांचा इशारा येईल षटक समाप्तीचा तत्पूर्वी येणार बोरपाडा संघासाठी कोणत्याही फलंदाजाने षटकार मारल्यास 100 रुपयाचं पारितोषिक आहे ललित शेळके यांच्या वतीने. बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या 1 षटकाच्या अखेरीस फलकावरती लागले ती 3 या आकड्यावर. तर जयबजरंग सॉरी पॉवर स्पोर्ट्स सेलर संघाला एक सोनं संधी आहे. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक संदीप विष्णू घरे यांच्याकडून दिलं जाईल. निश्चितच कोणत्याही प्रकारच्या हॅट्रिक करिता दोन्ही संघांकरिता 500 रुपयाचं पारितोषिक आहे. संतोष 1000 रुपयाचं पारितोषिक आहे संतोष शेळके यांच्या वतीने. निश्चितच या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे. तब्बल हॅट्रिकचा विचार केला तर एकूण जे पारितोषिक आहे 2500 रुपयाचं म्हणजे हॅट्रिक मिळवा आणि 2500 रुपये कमवा अशी सुवर्ण संधी आहे. गोलंदाजी करता गोलंदाज तयार राईट आर्म वरती विकेटचा मारा. यावेळेस मात्र चेंडूला लॉफ्ट केले निघून जाईल चेंडू मात्र A1 जोडीच्या बॅनर वरून षटकार. थँक्यू A1 जोडीच्या बॅनरला हिट करा आणि 1000 रुपये कमवा क्या बात आहे लाजवाब. 500 रुपयाची रक्कम वाढवली पहिल्या दिवशी पहिलं 100 दुसऱ्या दिवशी 200 तिसऱ्या दिवशी 500 आणि फायनल्स मध्ये 1000 क्या बात है. A1 जोडीच्या बॅनरला हिट करा आणि 1000 रुपये कमवा. नितीन बागल आणि हिरेन बागल यांच्या वतीने हे विशेष पारितोषिक आहे. त्यांच्या बॅनरला हिट केलं तरच हे पारितोषिक मिळेल. गोलंदाज तयार जोरदार प्रहार केलाय चेंडू हवेत इनफील्ड मध्ये चेंडू पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल आणि फलंदाज होईल फेल. गुड कॅच वॉट अ कॅच.
शिवनाथजी माळी यांच्या वतीने कोणते दोन्ही संघांकरिता जी विकेट हॅट्रिक चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक पाहायला मिळेल त्याकरता 500 रुपयाचं पारितोषिक म्हणजे हॅट्रिक करिता 3000 रुपयाचं पारितोषिक आणि फलंदाज रवी याला आपण पाहिला तर 20वा फलंदाज ठरतोय की ज्याने षटकाराने खातं उघडलंय. क्या बात आहे, सुंदर लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवलाय ललित गुरव. सुंदररित्या गुणलेखन करताना एकदा जोरदार हे टाळ्यांनी आपण त्यांना स्वागत करायचंय ललित गुरव यांच्याकरिता. क्या बात आहे, सूर्यकांतजी माळी यांच्या वतीने हॅट्रिक करिता कोणत्याही प्रकारची हॅट्रिक असो 1000 रुपये म्हणजे रोख रक्कम वाढलेली आहे ती 4000 रुपये. यावेळेस माझा स्टँड अँड डिलिव्हर पुरेपूर उंची पुरेपूर अंतर चेंडू सीमारेषेबाहेर छू मंतर षटकार. अशा रीतीने 9 चेंडूंचा खेळ झाला आणि पुढील 9 चेंडू करता मी आमंत्रित करतोय सुभाष धुमाळ सरांना. धन्यवाद रोहन पाटील. धावसंख्या झालेली होती 15. बिंदास लसण्याच्या बॅट मधून निघाला हा कडकेदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार धावसंख्या मुसंडी मारते. योगेश वडापाव शेलार यांच्या वतीने आकाश वारगडे यांनी हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बंटी धाब्यावर नक्कीच येणार बोरपाडा संघाला जरा या चषकावर नाव कोंडलं. नितीन दुर्वे आणि कुंदन खारिक यांच्याकडून मेजवानी दिली जाणार आहे. मात्र यावेळी चेंडू हवेमध्ये उंचच उंच लांब नाही झेल सोडलेला आहे आणि जीवदान मिळतोय फलंदाज बिंदास लसण्याला. हे जीवदान कदाचित मागणं ठरेल निश्चितच कारण की बिंदास याच्याकडे क्षमता आहे मोठे फटक्यांची. आणि निश्चितच आपल्यामध्ये उपस्थित झालेत लारा भोईर ज्यांनी या जन्मान संघाकरिता नेहमीच मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे. त्यांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. वळूया सामन्याकडे. धावसंख्या या 2 धावीने वाढून झालेली ती धावपीकडे 17 धावा. दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय येणार बोरपाडा विरुद्ध पावर शेलार या 2 संघामध्ये. या अगोदर जयपत्रक शेलार संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेले. दुसरं षटक मार्गस्थ आहे आकाश वारगडे. यावेळी माझा फुलटा चेंडू भीम टोला वज्र टोला चेंडू सीमाचे बाहेर गेला आहे. निश्चितच जर आपण पाहिलं सुभाष धुमाळ सर आपण पाहतोय जेल सुटल्याचा पहिला परिणाम इथून मात्र दिसून येतोय. आणि तसं असं म्हटलं जात आहे की मेलेल्या कोंबड्याला आगीचं भय नसतं. एक जीवदान हा बिंदास लसण्याला मिळालेला आहे आणि आता मात्र फ्री मँडेट फलंदाजी करताना बिंदास फलंदाजी करताना पाहायला मिळतोय बिंदास लसणे. धावसंख्या 6 वेगाने वाढून दिली ती धावपळकर 23 धावा. काय बात आहे, विकेटचं शेअर मार्केट वाढलं जाईल आणि क्रिकेटचं शेअर मार्केट सुद्धा वाढलं जाईल. आकाश वारगडे यांनी जर विकेट घेतली तर योगेश वडापाव यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे, लाजवाब, एक विकेट साठी 1000 रुपये. आकाश वारगडे याला सुवर्ण संधी आहे कारण योगेश वडापाव सेंटर यांच्याकडून आकाश वारगडे याच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि आकाशाच्या षटकामधील शेवटचा चेंडू आहे अभी नाही तो कभी नाही. आणि प्रति षटकार साठी आपण पाहतोय 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत हे तानाजी जाधव यांच्या वतीने पारितोषिक देण्यात येईल. वळूया सामन्याकडे. आकाश वारगडे यावेळी मात्र फटक्यामध्ये भरपूर वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. बॅक टू बॅक 2 षटकार बिंदास लसण्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आपण उल्लेख केला होता की बिंदास लसण्याला दिलेलं जीवदान मागड ठरेल आणि सध्या तरी मागड ठरताना पावर शेलार या संघासाठी कारण जीवदानानंतर विचार केला तर तब्बल 2 षटकार 1 दुहेरी धाव म्हणजे 14 धावांचं योगदान त्यांनी झेल सोडल्यानंतर आपल्या संघाला दिलेलं आहे.
कॅच विन द मॅच, पकडा कॅच, जिंका मॅच, असं क्रिकेटचं समीकरण नेहमीच आपल्याला पाहायला मिळालं आहे. मॅथ्यू वेटचा या सोडलेला झेल हसन अलीचा कोण विसरू शकेल. ट्वेंटी विश्वचषक गमावा लागला होता पाकिस्तान या संघाला. तर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 11 नोव्हेंबरचा तो दिवस होता आणि बरोबर रात्री 11:11 पाकिस्तान संघ एकही सामना पराभूत झाला नव्हता. मात्र त्याच दिवशी सेमीफायनलच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाने 11:11 पाकिस्तान संघाचे 12 वाजवले होते. निश्चितच सुंदर लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय धुमाळ सरांच्या माध्यमातून. नितेश गुंदलकर यांचं आगमन झालंय, विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. गोलंदाज मार्कवर गोलंदाज प्रशांत परदेश येतोय. मागील सामन्यामध्ये प्रशांत यांनी चांगली गोलंदाजी हाताळली होती. यावेळी मिस टाइम फटका चेंडू मध्ये इष्टरक्षक चेंडू खाली आला होता. प्रयत्न तर चांगला केला होता मात्र झेल होऊ शकलेला नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसला होता तो इष्टरक्षक आणि तोपर्यंत एका धावने संघाची धावसंख्या ओढून झाली होती दापोलकर 30 धावा. निश्चितच इथून मात्र रोख रकमेची रक्कम वाढवली जाईल. आपल्यामध्ये उपस्थित आहेत मान्यवर हे तानाजी जाधव यांच्या वतीने प्रति षटकाराकरिता 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रशांत परदेशी सामना करेल फलंदाज बिंदास लसणे. यावेळी मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बरोबर बॅटच्या मधोमध पट्ट्यामध्ये चेंडू घेता आला नाही आणि एक धाव पूर्ण करता ओव्हर थ्रो झालेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण पाहू तिसरी धाव पूर्ण होतंय का. मात्र तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात नक्कीच फलंदाज नव्हते आणि परिणाम स्वरूपात 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावीने येणार बोरपाडा संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावपैकी 32 धावा. सेमीफायनलचा हा दुसरा सामना आपण पाहतोय. या अगोदरच सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यामध्ये स्टायलेवरनं मापुली संघाला पराभूत करून जय बजरंगा शेलार संघाने फायनलमध्ये धडक मारलेली. आपण पाहतात जहानमान चषक 2022 हे दिमागदार आयोजन. सायंकाळच्या 17 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. ये सुहानी से आम्मा आब्बा सभी के नाम. प्रशांत परदेशी शेलर संघाकडून शेवटचं षटक घातलंय. सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा बिंदास. यावेळी ताकदीचा पुरेपूर वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर षटकार. आवड मला ज्याची मी त्याला. धन्यवाद विजय. दरम्यान आपल्यामध्ये प्रदीप जी माळी उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थिराम स्थानापन व्हायचं आहे. प्रदीप जी माळी धावसंख्या 6 ने वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून झाली ते धावपैकी 38 धावा. जीवदान दिल्यानंतर हा तिसरा षटकार बिंदास लसण्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. क्लोज क्षेत्रक्षक तैनात केलेले आहे. यावेळी मात्र अतिशय सुरेख डिलिव्हरी. चेंडूवर बोटे फिरवले होते, फिंगर रोल केले होते चेंडूवर आणि चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. चांगली वापसी करताना गोलंदाज प्रशांत. या चेंडूवर मात्र बिंदास लसणे याला शांत ठेवलेला आहे गोलंदाज प्रशांत याने. प्रशांत बॉलिंग मार्कवर. यावेळी मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. यावेळी पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज. चांगली वापसी करताना गोलंदाज प्रशांत. नक्कीच पंचांना कुठल्या प्रकारचा इशारा आपण करायचा नाही कारण आमचे पंच दोन्ही ऑफिशियल पंच आहेत आणि खास करून दोन्ही पंच उत्कृष्ट क्रिकेटरही आहेत. यावेळी मात्र दिशा भरकटले. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र वेगामध्ये दिशा परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. दिशेवर नियंत्रण नाही. धावसंख्या सिंगल वाढते. एका धावीने धावसंख्या उठून झाली ते धावपैकी 39 धावा धावपैकी झालेल्या गेलेल्या आहेत. शेवटचे षटकाचा खेळ सुरू असताना शेवटचे षटक प्रगतीपथावर. यायला मात्र हो या उडाया बिंदास लसण्याच्या बॅटवरून निघाला आणखीन एक बिंदास षटकार. आवड मला ज्याची मी त्याला आणलं. झाले धावसंख्या झाले फुलकरती 45. जिंकण्याकरता ते पॉवर शेलर संघाला 46 या धावसंख्येचं आव्हान आहे. वळू आपण स्वागत आणि सत्काराकडे. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आहेत विद्यमान सदस्य व तसेच माजी सरपंच
व विद्यमान संचालक कृषी उत्पन्न बाजार समिति भिवंडी संदीपजी पाटील अपने मध्य उपस्थित है, त्यांचा स्वागत आणि सत्कार केला जातोय। निलेश शेलार यांच्या हस्ते मी मान्यवरांना विनंती करेन, अपन या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। संदीपजी पाटील आपण पाहतोय, जी जन्म देते तिला आई म्हणतात आणि निश्चितच जी व्यक्ति ज्ञान देते तिला गुरु म्हणतात आणि अडी अडचणीवर मात करून जी व्यक्ति पुढे जाते त्यांना संदीप पाटील असं म्हणतात। जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे। अडी अडचणीच्या वेळेस निश्चितच संदीप दादा पाटील नेहमीच युवकांसाठी धावून जातात आपण पाहतोय। दरम्यान हनुमानजी वारकडे आपल्या मध्ये उपस्थित आहेत, जो सुंदर असा हा टॉस बॉक्स आपण पाहिला, या जे टॉस बॉक्सचे स्पॉन्सर आपल्या मध्ये उपस्थित आहेत, हनुमानजी वारकडे साहेब यांचं स्वागत आणि सत्कार केला जाईल। इंद्रेश पाटील यांना मी विनंती करतोय, आपण हनुमानजी वारकडे साहेब यांचा स्वागत आणि सत्कार करायचा आहे। इंसान कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, इंसान कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, जो इंसान मुसीबतों में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है। एंड निश्चितच अडी अडचणीच्या वेळी सुद्धा पुनश्च एकदा विशेष सहकार्य आपण पाहतोय हनुमानजी वारकडे साहेबांचं। यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत दशरथ जी भोईर साहेब, यांचा स्वागत आणि सत्कार केला जातोय। सुशील डोंगरे यांना मी विनंती करेन, दशरथ जी भोईर यांचा आपण स्वागत आणि सत्कार करायचा आहे। दशरथ जी भोईर यांचा स्वागत आणि सत्कार केला जातोय। दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत संकेत पाटील, जे ठाणेश्री 2022 महाराष्ट्र श्रीसाठी त्यांची निवड झालेली आहे। राम लाड ठाणे किशोरश्री 2022 व भावेन लाड गतवर्षीचे डिफेंडिंग जे चॅम्पियन ठाणेश्री 2021 चे विजेते, असे तिन्ही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, स्वागतम स्वागतम सुस्वागतम। मी विनंती करतो की पाहुण्यांसाठी बसण्यासाठी जागा करायची, आपण खालच्या थोडा स्टेज मोकळा करायचा आहे, आद्याप आपले पाहुणे यायचे आहेत, आपण खाली खुर्ची आहे त्याच्यावर बसायचं आहे। दरम्यान आपल्याला ज्यांनी सन्मानचिन्ह स्पॉन्सर केलेले आहेत असे लाडके मान्यवर सन्माननीय शांतारामजी भोईर साहेब यांचं आगमन झालेलं, आपला हार्दिक हार्दिक स्वागत। आव्हान आहे ते 46 धावांचा 46 आव्हान असणार आहे। बिंदास लसणे याला जीवदान दिलं होतं आणि त्या जीवदानानंतर त्याने 28 धाव कुठून काढल्या होत्या आणि त्याच्याच फलंदाज जोरावर 36 धावांचं योगदान बिंदास लसणे यांनी आपल्या संघासाठी। दरम्यान अनंतजी हुमने साहेब यांचा स्वागत आणि सत्कार केला जाईल। मी विनंती करतोय विवेक डोंगरे यांना, आपण अनंतजी हुमने यांचा स्वागत आणि सत्कार करायचा आहे। दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत शांतारामजी भोईर साहेब, यांच्या वतीने आपल्याला सन्मानचिन्ह प्राप्त झालेले आहेत या स्पर्धेकरता, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत आणि सत्कार केला जातोय अनंतजी हुमणे साहेब यांचा। सामन्याला सुरुवात गोलंदाज तयार, यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय, चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एका धावे करता, एका धावेने इथून मात्र अकाउंट ओपन होईल। नयन भोईर याचा आणि बावर शेलार संघाचा धावसंख्या होती 1। संतोषजी शेळके आपल्या मध्ये उपस्थित आहेत, माजी सदस्य आपण पाहतोय ग्रामपंचायत बुरपडे शेलार। हर्षद खारी यांना मी विनंती करेन, आपण संतोषजी शेळके यांचा स्वागत आणि सत्कार करायचा आहे। मान्यवरांना मी विनंती करतोय, आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। मायेची शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह, यावेळेस मात्र वज्र टोला भीम टोला आणि चेंडू सीमारेषे बाहेर गेला, षटकार। धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर, तर अशा रीतीने मान्यवरांचा स्वागत आणि सत्कार सुरू आहे आपण पाहतोय।
यानंतरचा स्वागत आणि सत्कार आपण पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये ललित गुरव मला दर्शवताना 21वा फलंदाज आपण पाहतोय जयेश याला, की ज्याने षटकारानं आपलं अकाउंट ओपन केलंय. मान्यवरांचा स्वागत आणि सत्कार केला जातो आपण पाहतोय. यापुढील स्वागत आणि सत्कार आपल्यामध्ये मान्यवर उपस्थित आहेत. शांतारामजी भोईर साहेब यांचा स्वागत आणि सत्कार केला जाईल. माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आपण पाहतोय. ललित शेळके ग्रामपंचायत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व तसेच योग मोटर्सचे प्रोप्रायटर यांना मी विनंती करेन आपण शांतारामजी भोईर साहेब यांचा स्वागत आणि सत्कार करावा. मान्यवरांना मी विनंती करेन आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. यावेळी मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न मात्र बिंदास लसने लॉंग ऑफ आणि लॉंग यांच्या मध्ये चांगले क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. शेलार संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. षटकांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि प्रत्येक षटकरासाठी 200 रुपयाचा पारितोषिक संदीप विष्णू घनत यांच्याकडून दिला जाईल. षटकांच्या हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आणि चौकार षटकरांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. यावेळी मात्र चेंडूला भिरकवून देण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल मात्र चेंडू निघून जाईल. बिंदास लसण्याच्या डोक्यावरून मस्तक वेध असत देणारा नयन भोई याच्या बॅट मधून षटकार. धन्यवाद. दरम्यान राजेश पाटील यांना मी विनंती करेन आपण त्वरित यायचं आहे. यापुढील स्वागत आणि सत्कार आहे भावेशजी भोईर यांचा आपल्यामध्ये मान्यवर उपस्थित आहेत. मी राजेश पाटील यांना विनंती करेन आपण भावेश भोईर यांचा स्वागत आणि सत्कार करायचा आहे. चला विनंती आहे ज्यांची नावं घेतली जाईल आपण त्वरित या, कारण की रनिंग मॅचमध्ये आपल्याला सुमित माळी यांच्या हस्ते स्वागत आणि सत्कार केला जातोय भावेश भोईर यांचा. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे, बघूया झेल घेतला जाईल का आणि धडपड पाहायला मिळते. नक्कीच दुखापत होताना आपण पाहतोय. या पाण्याची सुविधा मैदानामध्ये पुरवायची आहे. कॉलिंग खूप महत्वाचं असतं. दोन्ही क्षेत्रक्षेत्राने झेल घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता आणि इथे दुखापत इंजर्ड होतोय खेळाडू. तर वळूया लगेच पुढील स्वागत आणि सत्कारामध्ये. आपण वळतोय. शंकरजी माळी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अजय पाटील यांना मी विनंती करेन आपण शंकरजी माळी यांचा स्वागत आणि सत्कार करायचा आहे. मान्यवर शंकरजी माळी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा स्वागत आणि सत्कार केला जातोय आपण पाहतोय. शॉल माळीची उबदार शॉल सन्मान चिन्ह या स्पर्धेची घोडाठवण भेट आणि झाडे लावा झाडे जगवा असं एक सुंदर असं वृक्ष दिलं जात आहे. तुळशी वृंदावन भेट दिली जात आहे. यानंतर कैलासजी घरत यांचा स्वागत आणि सत्कार केला जाईल. भावेश हुमणे यांना मी विनंती करेन कैलासजी घरत यांचा पण स्वागत आणि सत्कार करायचा आहे. आपण पाहतोय मान्यवरांना माहिती उबदार शॉल या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह आणि झाडे लावा झाडे जगवा तुळशी वृंदावन भेट दिलं जात आहे. आपण पाहतोय प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून इथून मात्र लाईव्ह टेलिकास्ट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. यापुढील स्वागत आणि सत्काराकडे आपण वळतोय. अभिषेक हुमणे यांना विनंती आपण त्वरित यायचंय कॉमेंट्री बॉक्स जवळ. अभिषेक हुमणे
पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर 16 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 46 चं लक्ष्य आहे आणि इथून अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे पावर शेलर संघाला अंतिम फेरीमध्ये धडक मारण्यासाठी. या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम पारितोषिक स्पॉन्सर केलेलं आहे स्वर्गीय दत्तू पांडुरंग चन्ने यांच्या स्मरणार्थ आपला माणूस आपला सरपंच किरण चन्ने साहेबांकडून. द्वितीय पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे स्वर्गीय धनंजय शंकर माले यांच्या स्मरणार्थ श्री चंद्रकांत माले आणि शिवनाथ माले यांच्याकडून त्यांचा विशेष धन्यवाद. तृतीय पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे स्वर्गीय लताबाई करसन शेलके यांच्या स्मरणार्थ श्री संतोष शेलके आणि कैलास शेलके यांच्याकडून त्यांचा विशेष धन्यवाद. या सर्वांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद. बोलूया आपण सामन्याकडे. सामन्याला सुरुवात करायची आहे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत संकेत पाटील ज्यांची महाराष्ट्र श्रीसाठी निवड झालेली आहे ठाणे श्री 2022 यांचा. यावेळी मिस टाइम फटका चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूखाली बिंदास लसने आणि फलंदाजा जयेश याला जावे लागेल डगडच्या असल्याला. संकेत पाटील यांचा स्वागत आणि त्याचप्रमाणे रामलाड आपल्यामध्ये उपस्थित आहेत ज्यांची आपण पाहिलं तर महाराष्ट्र श्री जे ठाणे किशोर श्री 2022 साठी निवड झालेली आहे आणि भावेन लाड आपल्यामध्ये उपस्थित आहेत डिफेंडिंग चॅम्पियन आपण पाहतोय ठाणे श्री 2021 या सर्व मान्यवरांचं प्रथमतः आपण हार्दिक स्वागत करतोय. जय बजरंग चषक 2022 मध्ये स्वागतम स्वागतम सुस्वागतम. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 11 चेंडूमध्ये अजूनही 30 धावांची आवश्यकता असणार आहे पावर शेलार संघाला फायनलमध्ये धडक मारण्यासाठी. पहिला फलंदाज जयेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आकाश वारगडे येतोय. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 16 धावा. प्रणयाने पहिल्याच चेंडूवर विकेटचं खुराक प्राप्त केलेलं आहे. चला प्लीज जरा घाई करा आपल्याला फायनलचा सामना सुद्धा खेळवायचा आहे. बिरडीबी फास्ट प्लीज जरा घाई करा. अकरा चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. इथून मात्र गोलंदाजी करता प्रणय इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करता इथून मात्र सज्ज होईल आपण पाहतोय प्रणय याला. फलंदाजी करता आलाय आकाश वारगडे. निश्चितच आकाश याला यावेळेस मात्र लाईन बिलॉंग्स टू अंपायर व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धावनी धावपलक इथून मात्र पुढे सरकेल धावसंख्या जाऊन पोहोचते. फलकावरती जर आपण पाहिली ती 17 या आकड्यावरती 17 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. धावपलक ज्या स्थितीने पुढे सरकते अतिशय सुंदररित्या इथून मात्र धावपलक पुढे नेण्याचं काम इथून आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी करता गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर दी विकेटचं मारा. लाईन बिलॉंग्स टू अंपायर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय लॉगॉनच्या क्षेत्रामध्ये. एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावीने धावपलक मात्र पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावरती. दरम्यान सुनीलजी शेळके आपल्यामध्ये उपस्थित आहेत या बोरपाडा गावचे माझे क्रिकेटपटू. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. जय बजरंग शेलार संघाचे संघनायक आपण यायचंय नाणेपेकीच्या या कक्षामध्ये. आकाश वारगडे यांनी षटकार हॅट्रिक केली. योगेश वडापाव यांच्या वतीने 1500 रुपयाचा पारितोषिक आहे. फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतात त्या अर्धा डझन. गुड शॉट षटकार. माना कि तू शेर है अपने जंगल का. माना कि तू शेर है अपने जंगल का लेकिन हम भी वो शिकारी है. तेरे जंगल में आके तुझे ठोक देंगे. षटकाराच्या सहाय्याने धावपलक जाऊन पोहोचताना फलकावरती धावा लागत आहे. 24 निश्चितच अप्रतिम फलंदाजी. नयत फलंदाजी करता आपल्याला पाहायला मिळतोय आणि अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते नयन भोईरेच्या बॅट मधून. आतापर्यंत 2 षटकार लगावलेत. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावीने धावपलक मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती सिल्वर जुबली या आकड्यामध्ये. 25 या आकड्यावरती धावपलक जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. धावांचं लक्ष जर पाहिलं ते 46 या
धावसंख्येत आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 21 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडूंचा विचार केला तो 8 चेंडू 21 धावा. हे दोन चेंडू मात्र सामन्याचं चित्र स्पष्ट करतील असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की या दोन चेंडूवरती समीकरण मात्र निश्चित पद्धतीने पाहायला मिळतील. आकाश वारघडे यांनी जर षटकाराची हॅट्रिक केली, योगेश वडापाव यांच्या वतीने 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. क्रिकेटचं शेअर मार्केट निश्चितच वाढत चाललेलं आहे. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. स्वर्गीय सचिन सुभाष शेळके स्टँड आपण पाहतोय, खचाखच भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय, आणि प्रेक्षकांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. गोलंदाजी करता तयार, बॉलिंग मार्कवरती निर्णायक चेंडूकडे वळण, फलंदाज सामना करतोय आकाश. यावेळेस मात्र जोरदार प्रहार, चेंडू हवेत आहे आणि झेल पकडला जाईल. विश्वास याच्या हातामध्ये झेल पाहायला मिळतोय. चला येणारा नवीन फलंदाज त्वरित यायचा, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, या गोष्टीकडे लक्ष द्या. गेम प्लॅनिंग इथून मात्र जी आखली गेलेली आहे तीच गेम प्लॅनिंग इथून मात्र ही पाहायला मिळते. चांगली गेम प्लॅनिंग आहे. आता मात्र 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. यस, 7 चेंडू 21 धावा, प्रत्येक चेंडू मागे 3 धावा इथून मात्र करणं आवश्यक असणार आहे. ते पॉवर शेलार संघाकरिता, पण निश्चितच विचार केला जोपर्यंत नयन भुईर आहे तोपर्यंत धोक्याची घंटा इथून मात्र पाहायला मिळेल येणार बोरपाडा संघाकरिता. आयोजक आपण पाहतोय जर्मन बोरपाडा या संघाला, आणि संघ खेळणारा आपल्याला पाहायला मिळतोय तो येणार बोरपाडा संघ. बघूया हा सामना जिंकला तो संघ थेट फायनलमध्ये पोहोचेल, तर बघूया ही फायनल बोरपाडा गावामध्ये जाईल की कोणत्या गावामध्ये जाईल हे मात्र पाहावं लागेल. जोरदार प्रहार केलाय एक टप्प्याच्या अखेर, मस्तक पे दस्तक आणि चौकार, गुड शॉट, अप्रतिम फटका. खऱ्या अर्थानं फायनल कोणत्या गावामध्ये जाईल याचं उत्तर मात्र यापुढील होणाऱ्या सामन्यामध्ये मिळेल, पण थेट फायनलमध्ये नाही तर कोण मेहनत करून फायनलमध्ये पोहोचतोय हे मात्र पाहावं लागणार आहे. आता मात्र चौकाराचा समावेश पाहायला मिळतोय, 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. चला प्लीज जरा स्पीडअप करा, येणार बोरपाडा संघ नो टीम मिटिंग, पण आपण सुद्धा वॉर्निंग द्यायची आहे, वॉर्निंग वॉर्न करायचं आहे. प्लीज जरा घाई करा, 6 चेंडू आणि 17 धावा येणार बोरपाडा संघ. प्लीज कोऑपरेटर्स, बंटी शेळके, बिंदास लसणे, प्लीज कोऑपरेटर्स, प्लीज जरा घाई करा. 6 चेंडू आणि 17 धावा. फलंदाजी करता आलाय, फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो विजय, आणि त्याच्यासमोर आहे फलंदाज नयन भुईर. नयनरम्य फटकेबाजी त्याची मात्र पाहायला मिळते, चुकीला माफी नाहीये, आणि क्रिकेटमध्ये जर चूक घडली तर मात्र त्याला माफी नाहीये. काय सांगाल धुमाळ सर, 6 चेंडू 21 धावा. अजूनही सामना समान स्थितीमध्ये, 50-50 अवस्थेमध्ये आपण सामना पाहतोय. दोन्ही संघांना मी तर म्हणेन अजूनही समान संधी आहे, कारण नयन भोईर अजूनही खेळपट्टीवर आहे. निश्चितच आपण जर पाहिलं सामन्याची स्थिती जर पाहिली, अजूनही दोलांमध्ये आहे, कारण की 6 चेंडू 17 धावांची गरज. बंटी शेळके इथून मात्र गोलंदाजी करता मार्गक्रमण केलंय, या कशा रीतीने गोलंदाजी हाताळेल हे मात्र पाहावं लागणार आहे. गोलंदाजी करता बॉलिंग मार्कवरती त्याला आणला गेलाय, लेफ्ट आर्म ओव्हरती विकेटचा मारा बंटी शेळकेचा आपण पाहतोय. सामना करेल फलंदाज विजय. अकू टप्प्याचा मारा हुक केलाय चेंडूला, चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, दणदण करीत निघून जाईल. एक सुंदर शॉट, सुंदर फटका, एक सुंदर चौकार. श्री गणेश मंडप डेकोरेटर्स जे पालक नाही, परेश यांचं आगमन झालेलं आहे. परेश जी चौरे यांचं आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. आता मात्र या चौकाराच्या सहाय्याने समीकरण बदललंय, 6 5 चेंडू आणि
धावांची आवश्यकता आहे ती 13, 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता। बंटी सेलके पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवर यायला खोलवा टप्प्याचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवला होता। चांगली वापसी बंटी सेलके या चेंडूवर करतोय। 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता, 4-13 समीकरण। निश्चितच प्रेक्षकांकडे जर आपण पाहिलं तर आवाज पाहायला मिळतोय हा टाळ्यांचा, बोरपाडा गावचे समर्थक आपण पाहतोय। जिंकण्याकरता आता मात्र 4 चेंडू शिल्लक राहत आहेत आणि 13 धावांची गरज आहे। एक मोठा फटका सामन्यात परत आणू शकतो। पुढचा चेंडू जोरदार प्रहार केलाय, हेलिकॉप्टर ड्राइव्ह पाहायला मिळेल। चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही। आता मात्र समीकरण बदलेल, 3 चेंडू 12 धावांची गरज। बरोबर, 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे। अंतिम फेरीमध्ये जबाजन शेलर संघाने आधीच प्रवेश केलेला आहे, पाहूया अंतिम फेरीमध्ये कुठला संघ प्रवेश करतोय। निश्चितच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय। जर तुम्हाला सर आपण एक गोष्टीचा उल्लेख केला, त्रिकोण आपण जर काढला तर पाहायला मिळतोय जय बजरंग शेलार संघ, आणि जर खालच्या दोन बाजूंचा विचार केला, एका बाजूला येणार बोरपाडा आहे आणि एका बाजूला तो पॉवर शेलार संघ आहे। अगदी बरोबर, मात्र इथून ना शेलार की बोरपाडा अंतिम फेरीमध्ये धडक मारेल याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल। योग्य ती उंची, योग्य ते अंतर, चेंडू सीमारेषे बाहेर, चूम अंतर, वाडा शॉट। थँक्यू सो मच। मी सुभाष धुमाळ सर तुम्हाला सांगितलं होतं मागील वर्षी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक या स्पर्धेमध्ये जेव्हा नयन भोईर संघातून खेळत शेलार संघातून 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता होती आणि नयन भोईर यांना षटकार लागवलाय। आता सुद्धा मात्र थोडीशी परिस्थिती वेगळी, एक धाव जास्त आहे, 2 चेंडू 6 धावांची गरज, काय सांगाल? नक्कीच, इथे सभापती चषक जो झाला होता त्या चषकामध्ये जय बजरंग शेलार आणि पॉवर शेलार असा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता, तोच सामना इथे पाहायला मिळतोय का? यानंतर जय बजरंग शेलार चषकामध्ये पॉवर शेलार आणि जय बजरंग शेलार असा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता आणि ही तिसरी वेळला आपल्याला पाहायला मिळेल का? ओहो ओहो, क्या बात आहे। एवन जोडीच्या बॅनरला हिट करा आणि 2000 रुपये कमवा। क्रिकेटचं शेअर मार्केट वाढलंय मित्रांनो, मॅच आवडली असेल जोरदार टाळ्यांनी स्वागत करा दोन्ही संघांचा। प्रेक्षकांनो वाजवा जरा टाळ्या, खेळाडूंना हेच अपेक्षित असतं। 2 चेंडू 6 धावांची गरज, गोलंदाज बंटी शेळके तयार, निर्णायक चेंडू, निर्णायक वळण आणि इथून मात्र जोरदार प्रहार केलाय आणि चेंडू मात्र पाहायला मिळतोय, कोणत्याही प्रकारची धाव घेतलेली नाहीये। आता मात्र एका गोल्डन षटकाराची गरज, 1 चेंडू 6 धावा, पैसा वसूल मॅच, धुमाळ सर काय सांगाल? नक्कीच पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतोय। 1 चेंडू आणि 1 चेंडूवर 6 धावांची आवश्यकता आहे, गोल्डन षटकारच ठोकावं लागेल कारण चेसिंग इज कंपल्सरी। सभापती चषकामध्ये जयबजरंग शेलार संघाला पॉवर शेलार संघाने पराभूत केलं होतं, मात्र त्या पराभवाची परतफेड जयबजरंग शेलार चषकामध्ये जयबजरंग शेलार संघाने पॉवर शेलार संघाला पराभूत करून केली होती आणि इथे आपण पाहतोय। निश्चितच संतोषजी शेळके यांच्या वतीने जर गोलंदाजाने जर आपण पाहिलं तर चेंडू डॉट जरी काढला तरी 500 रुपये आणि फलंदाजाने षटकार जरी मारला तरी सुद्धा 500 रुपये। 1 चेंडू 6 धावा, हा चेंडू जर डॉट निघाला तर तानाजी जाधव यांच्याकडून बंटी सेलके आला आणि या चेंडूवरती षटकार लगावला तर भोईर साहेब यांच्या वतीने, शांतारामजी भोईर साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक, क्या बात आहे। रॉकी सेलके यांच्याकडून एका चेंडूची किंमत ती 1500 रुपये। बंटी सेलकेला हा चेंडू जर निर्धाव काढला, विकेट घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। व्हॉट अ मॅच, आणि षटकार खेचला फलंदाजाने तरी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। नोटी मीटिंग प्लीज जरा घाई करा, येणार बोरपाडा संघ, रणनीती अतिशय योग्य पाहायला मिळाली असं शक्य होईल का हे मात्र येणाऱ्या वेळेमध्ये समजेल, कारण की स्ट्राईक कायम ठेवलेली आहे नयन भोईर याने आपल्याकडे। 1 चेंडू 6 धावांची गरज, 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे। गोल्डन षटकार पाहायला मिळतोय का पाहूया, की मात्र गोल्डन डिलिव्हरी या चेंडूमध्ये दडलाय काय? वाढ मॅच,
रोमाशक रंगतदार सामना चेंडू यावेळेस मात्र पाहायला मिळतोय चेंडू हवेत आहे आणि ते फायनल मध्ये पोहोचतोय तो एनआर बोरपाडा संघ हार्दिक अभिनंदन वेल डन वेल प्ले लगेच मॅनेजमेंटचा पारितोषिक आम्ही नंतर देऊ सर्वप्रथम आपण नाणेफेककडे बोलूया नाणेफेक केली जाईल जय बजरंग शेलार संघ आपण स्टेजच्या समोर लाईनअप मध्ये राहा एनआर बोरपाडा संघ बंटी शेळके व बिंदास लसणे आपल्या संघाला घेऊन यायचे त्वरित मुख्य मंचा समोर जास्त वेळ नाही आपल्याकडे लगेच सामन्याला सुरुवात करणार आहोत